अग बाई, चारोळ्या घालायचे विसरलेच की मी आग। अहो आमच्या स्वारींना खिरीत चारोळ्या नसतील तर ते हात सुद्धा लावणार नाहीत। तशी माझी आणि स्वारींची आवड सारखीच बर का, म्हणजे आम्हाला गोड पदार्थ सुकामेवा दिसला नाही तर त्याची चवच लागत नाही। आई बर झालं तुम्हाला सगळं काम शिकवलं असते, म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक। असो आमची स्वारी येईलच, आता आले ना की त्यांना गरम गरम करून खायला देते। स्वारी आली वाटत, या या बसा बसा। हा मी पाणी आणि गरम गरम खीर घेऊन येते। का हो बसा ना। अहो दत्तात्रया, मी इतकी मनोभावी सेवा करते तुझी, का का मी एवढं काय पाप केलं की माझ्या आयुष्यात हा दिवस बघायला मिळतो, इतकी सेवा करू नाही। आमच्या स्वारींच्या मनात इतकी नकारात्मकता का? मी मामांची सासूबाई आम्ही सगळ्यांना समजून सांगतो, तरीही त्यांची भाषा निर्वाणीच। दत्तात्रया तुझी भक्ती करण्यात कमी पडलो का रे आम्ही? नाही, तू आहेस हे तुला सिद्ध करावंच लागेल। तुझी एवढी भक्ती मनोभावे करून तू जर असं वागणार असेल तर तुझ्यावर विश्वास ठेवावा की नाही? नाही, तुला जाग व्हावंच लागेल। उठ दत्तात्रया उठ, नाही सहन होते रे आता हे। जागा हो दत्तात्रया, जागा हो।